किनवट तालुक्यातील रिठातांडा इथे स्वस्त सोन्याच्या नादामध्ये 4 लाखांची फसवणूक झाली आहे। या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। आजच्या युगामध्ये दररोज फसवणुकी संदर्भात सोशल मीडिया आणि विविध वर्तमानपत्रांद्वारे बातम्यांद्वारे जनजागृती होत आहे। असे असताना देखील अनेक जण दामदुपटीच्या मोहामध्ये लालसेपोटी फसवणुकीला बळी पडतात। अशीच एक घटना नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील रिठातांडा इथे घडली आहे। स्वस्त सोन्याच्या नादामध्ये 4 लाखांची फसवणूक झाल्यामुळे किनवट येथील पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। किनवट तालुक्यातील रिठातांडा येथील दिनेश राठोड या युवकास 4 अनोळखी आरोपींनी सोन्याचे क्वाईन स्वस्तामध्ये देतो म्हणून 1 फेब्रुवारी रोजी धानोरा घाट मुख्य रस्त्यावरती 4 लाख रुपये घेऊन बोलवलं आणि तिथे 3 अनोळखी इसम नातेवाईकांच्या सोबत होते। हे अनोळखी इसम सोने घेऊन येतो म्हणून 4 लाख रुपये घेऊन पसार झालेत। या प्रकरणी दिनेश राठोड यांच्या फिर्यादीवरनं विश्वासघात करून फसवणूक केल्याप्रकरणी किनवट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। किनवट पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान फिरवली आणि यामधील 3 आरोपींना अटक केलाय। यामधील 1 आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। दरम्यान पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक MD राठोड हे करतायत। मजहर शेख, C24 तास, नांदेड।